आज अपन प्लास्टिकच्या बॉलबरोबर एक गंमत करूयात. हा बॉल जर मी या पाण्यामध्ये टाकला तर तो अगदी सहजरित्या तरंगतात, हो ना? पण या बॉलला आपण हात न लावता पाण्यामध्ये बुडू शकतो का? अशक्य आहे ना. चला तर बघूयात. आता या तरंगणाऱ्या बॉलला मी माझ्या हाताने आत बुडवण्याचा प्रयत्न करते. अरे वा, हा तर वरती आला, हे बघा. कारण पाण्याच्या घनतेपेक्षा बॉलची घनता अगदी कमी आहे, त्यामुळे तो पाण्यावर सहजरित्या तरंगत आहे. या प्लास्टिकच्या बॉलला हात न लावता पाण्यामध्ये बुडवता येईल का? चला तर करून पाहूयात. आता हा काचेचा ग्लास आपण या बॉलवरती पालथा घालूया आणि ह्याला वरून दाब देऊयात. बघा, आपला बॉल अगदी खाली जातोय. हात न लावता आपण त्याला अगदी तळाशी नेलेला आहे, हो ना? आता मी हा ग्लास काढून घेते. बघा, बॉल परत वरती आला. आता या बॉलला मी पाण्याच्या टाकीमध्ये हवे त्या ठिकाणी तरंगायला लावू शकते. हा बॉल अगदी आता पाण्याच्या वरती तरंगतो आहे. आता हा मध्यावर तरंगतो आणि अगदी तळाशी केलेला आहे. आहे की नाही मज्जा? हीच गंमत आता आपण जवळून पाहूयात. हा बॉल अगदी पाण्याच्या वरती तरंगतोय, मध्यावर गेलेला आहे, हो ना? आणि अगदी हात न लावता आपण त्याला तळाशी बुडवलेला आहे. आता या प्रयोगामध्ये आपण थोडासा बदल करूयात. एक बाटली घेतलेली आहे, त्याचा वरचा भाग कापलेला आहे आणि त्याच्या तळाशी एक छिद्र केलेलं आहे. आता या छिद्राला मी माझ्या बोटाने बंद करणार आहे, उघडणार आहे, बंद करणार आहे, उघडणार आहे. आता हे छिद्र बंद करून मी या बॉलला तळाशी बुडवणार आहे. आता हे छिद्र मी हळूहळू उघडत आहे. बाटलीमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे आणि बॉलही वरती येत आहे. मी बंद केलं तर बॉल अगदी मध्यावर आलेला आहे, हो ना? पुन्हा मी छिद्र उघडते, पाण्याची पातळी वाढत आहे. आहे की नाही मजा? बॉल अगदी वरती आलेला आहे. आता मी पुन्हा छिद्र बंद करते आणि बाटलीला वरती उचलते. बघा, बाटलीमध्ये पाण्याची पातळी आहे तेवढीच आहे आणि मी जेव्हा वरचं छिद्र उघडलंय तेव्हा पाण्याची पातळी कमी होईल आणि बॉल खाली जाईल.